सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोनं 200 रुपयांनी वधारलं आहे तर चांदी 700 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 76,360 रुपयांवर स्थिरावली आहे तर चांदी 90,000 रुपये किलो झाली. कामाच्या ताणामुळे मृत्यू झालेल्या सीए एना सेब्रेटियनचा मृत्यू प्रकरणाची कामगार मंत्रालयानं आता चौकशी सुरू केली आहे. इवायमधील या सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणी 10 दिवसात अहवाल सादर होणं अपेक्षित आहे असं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. कथित मुडा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कर्नाटक उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिलाय. या प्रकरणी राज्यपालांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांना स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिला. या प्रकरणामध्ये आरोपांची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचं म्हणत सिद्धरामय्यांची याचिका फेटाळून लावली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे 5 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात. कोल्हापूरमध्ये ते येतील. या ठिकाणी ते संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून राहुल गांधी स्वतःला सामाजिक न्यायासोबत जोडू इच्छितात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा या संमेलनाशी संबंध असणार नाही. एलॉन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी मानवाला मंगळावर पाठवायची तयारी करतील तर यानाचं मंगळावर यशस्वी अनावरण झालंय तर पुढच्या 4 वर्षात मानवाला मंगळावर पाठवणार असल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिलेली. बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काउंटर नंतर आता प्रियंका गांधी यांनी एक पोस्ट केली. ती पोस्ट आता चर्चेत आली. उत्तर प्रदेशामध्ये 7 वर्षात 13,000 एन्काउंटर झाले. हत्या हिंसा आणि आयुष्य हिसकावून घेण्यासाठीचे राजकीय कायदे बुलडोझरचा कायदा याचा संविधान आणि न्यायाशी कसलाही संबंध नाही अशी पोस्ट त्यांनी केलेली. प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळीचा प्रकार समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खाद्यपदार्थ आणि या पेय विक्री करणाऱ्या स्टॉल्स रेस्टॉरंट धाबे हॉटेल आणि इतर ठिकाणांबद्दल महत्वाचे आदेश दिलेत. खाण्यापिण्याची दुकानं धाबे रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या ठिकाणी मालक मॅनेजरांची नावं लावावीत असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. हिमाचल सरकार कर्ज घेऊन सोनिया गांधींना देत असल्याचा आरोप खासदार कंगना रनौत यांनी केला होता तर आरोप कंगनानं सिद्ध करावे असं आव्हान काँग्रेसनं दिलं. अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा हिमाचल प्रदेश काँग्रेसनं दिलेला. राज्यात सर्वदूर परतीच्या पावसानं आता हजेरी लावली. अहमदनगर मालेगावमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे अहमदनगरच्या सीना नदीला पूर आला. भंडारा वर्धा जिल्ह्याला पावसानं झोडपलंय. मुंबई शहरासह उपनगरात देखील पावसाची बॅटिंग सुरू आहे. एमआयएमच्या तिरंगा रॅलीचा फोटो पोस्ट करत नितेश राणे यांनी आता टीका केली. इतके पोहे तर आम्ही रोज सकाळी नाश्त्यात खातो अशी पोस्ट करत त्यांनी टोला लगावलेला आहे. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर ट्विटरवर देवाचा न्याय असा नवा ट्रेंड आलाय. सोशल मीडियावर एन्काउंटरचं जोरदार समर्थन केलं जात आहे. देशभरातील ट्विटर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर आहे. मराठा समाजाच्या वतीनं 26 सप्टेंबरला सोलापूर बंदची आग देण्यात आली. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला. सरकार जरांगेंच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळेस करण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या मिनल खतगावकर यांनी पक्षाकडे अधिकृतरित्या विधानसभेची उमेदवारी मागितली. प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयामध्ये खतगावकरांच्या एका विश्वासूनं उमेदवारी अर्जही भरलेला आहे. हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला. भंडारा जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं असून आज अखेर पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असून या पावसामुळे धान्य पिकांना फायदा होणार आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा पुढे ढकलला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दौऱ्यावर असल्यानं दौरा रद्द करण्यात आला. जागावाटपाच्या संदर्भात महत्वाच्या बैठका होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूर अंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामपंचायतीच्या वतीनं आज साकोळ येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. साकोळ गावच्या विकासासाठी हा प्रस्तावित राज्यमार्ग साकोळ येथून नेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. नाशिकच्या चांदवड गावातील शिंगवे या गावात मुसळधार पावसानं मका पिकाचं नुकसान झालं. गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं हजारो हेक्टर कांदा मका बाजरी आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक अकेला सप्पे भारी मी 96 कुळी मराठा सदैव साहेबांसोबत अशा आशयाचे बॅनर लागलेत. एकीकडे मराठा आरक्षणाची लढाई तर दुसरीकडे सरकारनं आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर असे बॅनर लावण्यात आलेले आहे.
लाखनी तालुक्यातील गराडा येथे सर्रासपणे दारू विक्री आणि अवैध धंदे सुरू आहे. अनेकदा मागणी करून देखील अवैध धंदे बंद होत नसल्यानं संतप्त महिलांनी गावात धडक मोर्चा काढत मोहीम राबवली. या ठिकाणी गावात दारूबंदी करावी तसंच सुरू असलेले अवैध धंदे देखील बंद करावे अशी मागणी करण्यात आलेली. आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याचं कळत. राजाभाऊ फड यांचा उद्या मुंबईत पक्षप्रवेश पार पडणारे. राजाभाऊ फड परळी विधानसभेतून लढण्यास इच्छुक आहेत.